आकाशवाणी नागपूर, अपूर्व मासोदकर आणि हेमांगी कुलकर्णी आपल्याला प्रादेशिक बातम्या देत आहेत. काही ठळक बातम्या. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा आज प्रचारसभांचा झंझावात. बार्शी इथल्या प्रचारसभेत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांची विरोधकांवर टीका. विधानसभा निवडणुकीसाठीचा शिवसेना पक्षाचा वचननामा आज मुंबईत प्रसिद्ध करण्यात आला. आणि भारत आणि दक्षिण आफ्रिकेदरम्यान दुसऱ्या क्रिकेट कसोटी सामन्याच्या तिसऱ्या दिवशी दक्षिण आफ्रिका सर्व बाद 275. महाराष्ट्राच्या विधानसभा निवडणुकीच्या इतिहासातील अशी पहिली निवडणूक आहे ज्यात विरोधी पक्षाचं काहीच अस्तित्व दिसून येत नाही, ज्यामुळे युतीला सहज 220 ते 240 जागा मिळतील आशावाद मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला. ते आज वाशिम इथं भाजपचे उमेदवार लखन मलिक यांच्या प्रचारसभेत बोलत होते. यावेळी पुढे बोलताना त्यांनी गेल्या 5 वर्षात युती काळात केलेल्या कामाचा लेखाजोखा जनतेसमोर मांडला, तसंच पुढील काळात करण्यात येणाऱ्या कामांची यादी सांगितली. यावेळी विविध पक्षातून भाजपामध्ये येणाऱ्या कार्यकर्त्यांचा पक्षप्रवेश झाला, तसेच जिल्ह्यात शिवसेनेच्या स्थानिक पदाधिकाऱ्यांनी केलेल्या बंडखोरीचा समाचार मुख्यमंत्र्यांनी आपल्या भाषणातून घेतला. दरम्यान अकोट इथं झालेल्या सभेत पुढील 15 वर्षही आघाडीचे सरकार राज्यात येणार नाही असे सांगून आम्ही 5 वर्षात दुप्पट काम केलं, 5 वर्षे पारदर्शी सरकार दिलं, जनतेचा पैसा जनतेच्या कामी लावला असल्याचं मत मुख्यमंत्री यांनी व्यक्त केलं. ते पुढे म्हणाले की जोवर शेवटचा शेतकरी कर्जमुक्त होणार नाही तोवर कर्जमाफी सुरूच राहणार आहे. दुष्काळ मुक्तीची कामं जोमानं युती शासनानं केली आहेत. आघाडीच्या काळात सिंचन प्रकल्प केवळ सुरू व्हायचे आणि अर्धवट राहायचे. अकोला जिल्ह्यातील शहापूर योजनेत 122 कोटी रुपये खर्च केला असून या भागातील नेर धामना हा प्रकल्प पूर्णत्वास गेला आहे असंही त्यांनी सांगितलं. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर टीका करताना शेतकऱ्यांच्या आत्महत्येस शरद पवार जबाबदार असल्याचा आरोप त्यांनी यावेळी केला. 25 वर्षात जेवढा पैसा मिळाला नाही तेवढा पैसा युती सरकारनं 5 वर्षात दिला आहे. 30,000 किलोमीटरचे रस्ते ग्रामीण भागात आणि जिल्ह्यात 200 किलोमीटरचे रस्ते निर्माण झाले आहेत अशी माहिती त्यांनी दिली. अमरावती जिल्ह्यातील दर्यापूर विधानसभा मतदारसंघात विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर रमेश बुंदेले युतीच्या उमेदवाराच्या प्रचारार्थ दर्यापूर इथं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सभेचं आयोजन करण्यात आलं होतं. सभेला संबोधित करताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी देखील युतीचं सरकार येणार असल्याचं सांगितलं. दरम्यान काँग्रेसचे अध्यक्ष हे विधानसभा निवडणुकीत कुठंच दिसत नाही, त्यांनी मैदान केव्हाच सोडलं आहे असा उल्लेख देखील त्यांनी यावेळी केला. कोणतीही लढाई तुल्यबळ उमेदवारांमध्ये असते अशा शब्दात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी विरोधी पक्षांवर टीका केली. सोलापूरमध्ये बार्शी इथं पवारांची प्रचारसभा आयोजित करण्यात आली होती, त्यावेळी त्यांनी भाजपा सरकारवर तोफ डागली. बार्शी मतदारसंघातून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या उमेदवाराच्या प्रचारसभेत बोलताना शरद पवार म्हणाले की विकास करायचा आहे म्हणून अनेकांनी पक्ष सोडला, मग इतकी वर्ष काय केलं असा सवाल पवारांनी यावेळी केला. शिवसेनेच्या जाहीरनाम्यातील दिलेल्या आश्वासनांचा शरद पवारांनी समाचार घेत त्यांना विरोधकांना राज्य चालवायचं की स्वयंपाक करायचा असा प्रश्न यावेळी विचारला. नागपूर इथं काल एमआयएमचे अध्यक्ष आणि खासदार असदुद्दीन ओवेसी यांनी भाजपा आणि काँग्रेसवर टीका करीत काँग्रेस मृतावस्थेत असून भाजपामुळं धार्मिक स्वातंत्र्यावर गदा येत असल्याची टीका त्यांनी केली. या निवडणुकीत ईव्हीएम हॅक न झाल्यास वंचित बहुजन आघाडी राज्यात सत्तेवर येईल अशी अपेक्षा आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी व्यक्त केली. विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगानं आज ते यवतमाळ इथं पत्रकारांशी बोलत होते. ईव्हीएम नसतं तर लोकसभेत आम्ही 12 जागेवर विजय मिळवला असता, मात्र आता ईव्हीएम हॅकरच आपला व्यवसाय बुडण्याच्या भीतीनं ईव्हीएम हॅक करणार नाही असा आशावाद त्यांनी व्यक्त केला. लोकांना बदल पाहिजे असून सध्या बँका डुंबण्याच्या अवस्थेत आहे, शासनाची तिजोरी रिकामी आहे आणि समाजातील सर्वच घटक या सरकारमध्ये त्रस्त असल्याचं प्रकाश आंबेडकर यांनी यावेळी सांगितलं. भारतीय जनता पक्षाचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष JP नड्डा यांची जाहीर सभा आज जालना जिल्ह्यातल्या अंबड इथं झाली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वात महाराष्ट्रानं गत 5 वर्षात सर्वच क्षेत्रात मोठी प्रगती केली आहे, यामुळे ही निवडणूक महाराष्ट्राला पुढील 5 वर्ष स्थिर सरकार देऊन महाराष्ट्राचं भविष्य निश्चित करणारी निवडणूक असल्याचं ते म्हणाले. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात भारतानं जगात आपली वेगळी ओळख निर्माण केली असून देशाला उज्ज्वल भविष्य देण्याची क्षमता भाजपा नेतृत्वात असल्याचं ते म्हणाले. एखाद्या प्रदेशाचा सर्वांगीण विकास याकरिता काश्मीर आणि लद्दाखला केंद्रशासित प्रदेश बनवता येऊ शकत असेल तर विदर्भासह अन्य छोट्या राज्याच्या निर्मितीबाबतही सरकार पावलं का उचलत नाही असा प्रश्न अॅडव्होकेट श्रीहरी अणे यांनी उपस्थित केला. विदर्भ राज्य निर्मितीच्या मुद्द्यावर विदर्भ राज्य आघाडी महागठबंधन करून निवडणुकीच्या मैदानात उतरली असल्याचं देखील श्रीहरी अणे यांनी स्पष्ट केलं.
निवडणुकांमध्ये स्थानिक आणि राज्याचे मुद्दे बाजूला ठेवून इतरच मुद्द्यांकडे नागरिकांचं लक्ष भरकटविण्याचं काम सुरू असून निवडणुका शहरी मुद्द्यांकडून ग्रामीण मुद्द्यांवर केंद्रित व्हाव्या असं मत अणे यांनी यावेळी व्यक्त केलं. मतदान हा आपल्याला मिळालेला बहुमूल्य अधिकार आहे. आपलं मत वाया घालवू नका. कोणतेही कारण न देता 21 ऑक्टोबरला मतदान करा. मतदान करताना योग्य उमेदवार निवडा. आपलं मत विकू नका. प्रत्येक मत लोकशाहीची ताकद आहे, ते वाया घालवू नका, असे विचार व्यक्त करून वाशिम शहरातील शालेय विद्यार्थ्यांनी मतदान आणि लोकशाही प्रक्रियेचं महत्व पटवून दिलं. निमित्त होतं वाशिम जिल्हा निवडणूक यंत्रणेमार्फत स्वीप अंतर्गत आयोजित वक्तृत्व स्पर्धा आणि परिसंवादाचं. सार्वत्रिक विधानसभा निवडणुका 2019 दरम्यान आचारसंहिता भंग संदर्भातील तक्रारी करण्यासाठी सी व्हिजिल ऍप निवडणूक आयोगामार्फत तयार करण्यात आलं आहे. या ऍपवर कालपर्यंत विविध प्रकारच्या 1192 तक्रारी दाखल करण्यात आल्या आहेत. यातील 692 तक्रारी योग्य आढळल्या असून त्यावर कारवाई करण्यात येत आहे. दाखल तक्रारींपैकी 490 तक्रारींमध्ये तथ्य नसल्याचं आढळून आलं. निवडणूक प्रक्रिया निर्भय, पारदर्शक आणि मुक्त वातावरणात पार पाडण्यासाठी सर्व यंत्रणांनी आपली जबाबदारी अचूकपणे पार पाडण्याचे निर्देश भारत निवडणूक आयोगाचे उपायुक्त चंद्रभूषण कुमार यांनी आज अमरावती इथं दिले. निवडणूक आयोगाच्या पथकानं आज अमरावती जिल्हाधिकारी कार्यालयातील बैठक घेऊन अमरावती विभागातील निवडणूक कामांचा आढावा घेतला. त्यावेळी ते बोलत होते. आयोगातर्फे अतिरिक्त मुख्य निवडणूक अधिकारी दिलीप शिंदे यांच्यासह सर्व जिल्ह्यांचे पोलीस अधीक्षक यावेळी उपस्थित होते. या प्रादेशिक बातम्या आपण आकाशवाणीच्या नागपूर केंद्रावरून ऐकत आहात. विधानसभा निवडणुकीसाठीचा शिवसेना पक्षाचा वचननामा आज मुंबईत पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि युवा सेना प्रमुख आदित्य ठाकरे यांच्या उपस्थितीत प्रसिद्ध करण्यात आला. बचत गटांच्या महिलांना सहकार्य, 10 रुपयात गरिबांना अन्न, गरिबांसाठी 1 रुपयात 20 आरोग्य चाचण्या अशा मुद्द्यांचा यामध्ये समावेश आहे. राज्याच्या तिजोरीवर किती भार पडेल याचा अंदाज घेऊन शिक्षण आणि आरोग्याला प्राधान्य देण्याच्या योजना वचननाम्यात समावेश करण्यात आला आहे, असं उद्धव ठाकरे यांनी यावेळी माध्यम प्रतिनिधींशी बोलताना सांगितलं. दरम्यान राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांनी दिवंगत नेते बाळासाहेब ठाकरे यांना अटक करणे ही एक चूक होती अशी कबुली दिल्यानंतर शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी पवार यांच्याकडून माफीची मागणी केली आहे. ट्विटरच्या माध्यमातून राऊत यांनी ही मागणी केली. शेतकरी देशाचा प्रमुख घटक आहे, त्यामुळे त्याच्या जीवनमानात बदल घडवण्यासाठी, त्याचे उत्पन्न वाढवण्यासाठी व्यापार आणि उद्योग क्षेत्रानं प्रयत्न करणं आवश्यक आहे. त्यादृष्टीनं शेतमाल वाहतूक क्षेत्राच्या विकासासाठी सर्वंकष असं धोरण निश्चित करण्याचा प्रयत्न व्हावा अशी अपेक्षा राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी मुंबई इथं व्यक्त केली. मालवाहतूक क्षेत्राशी निगडीत कोल्ड चेन या राष्ट्रीय परिषदेच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. ज्येष्ठ अभिनेत्री रोहिणी जयदेव हट्टंगडी यांना यंदाचा विष्णुदास भावे गौरव पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे. अखिल महाराष्ट्र नाट्य विद्या मंदिर समिती सांगली यांच्यातर्फे हा पुरस्कार दरवर्षी वितरित केला जातो. या संस्थेचे अध्यक्ष डॉ शरद कराळे यांनी सांगली इथं विष्णुदास भावे गौरव पदकाची घोषणा केली. सांगली इथं 5 नोव्हेंबर या रंगभूमी दिनादिवशी सदर पुरस्काराचं वितरण केलं जातं. शाल श्रीफळ गौरव पदक आणि रोखीनं 25,000 रुपये या पुरस्काराचं स्वरूप आहे. अमरावती जिल्ह्यातील गुरुकुंज मोझरी इथं अखिल विश्वाला मानवतेचा संदेश देणारे राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांच्या पुण्यतिथी महोत्सवाला 13 ते 20 सप्टेंबरमध्ये सुरुवात होणार आहे. यातील अत्यंत भावस्पर्शी आणि शिस्तबद्ध म्हणून श्रद्धांजलीचा कार्यक्रम 19 ऑक्टोबरला होणार आहे. यावेळी योगगुरु स्वामी रामदेव बाबा संस्थेचे अध्यक्ष कमलेश पटेल यांची प्रमुख उपस्थिती राहील. पुण्यतिथी महोत्सवामध्ये सामाजिक धार्मिक प्रबोधनात्मक कीर्तन, युवक महिला संमेलन, वाङ्मय स्पर्धा इत्यादींचा समावेश करण्यात आला आहे. ज्येष्ठ अभिनेत्री रोहिणी हटगंडी यांना यंदाचा विष्णुदास भावे गौरव पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे. अखिल महाराष्ट्र नाट्य विद्या मंदिर समिती सांगली यांच्यातर्फे हा पुरस्कार दरवर्षी वितरित केला जातो. या संस्थेचे अध्यक्ष डॉ दीनदयाल उपाध्याय अंत्योदय राष्ट्रीय आजीविका योजनेअंतर्गत इथल्या इंडिया गेटवरील राजपथ लॉनवर सरस आजीविका मेळाव्याचं आयोजन करण्यात आलं आहे. या मेळाव्यात देशातील 29 राज्य आणि केंद्रशासित प्रदेशातील 500 महिला बचत गट सहभागी झाले आहे. महाराष्ट्रातील 10 महिला बचत गटांनी यात सहभाग घेतला आहे.
स्वच्छतेच्या विविध मानकांची प्रभावी अंमलबजावणी करणारे नाशिक जिल्हा सामान्य रुग्णालय राज्यात प्रथम ठरले आहे. आज केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्री डॉ हर्षवर्धन यांच्या हस्ते या रुग्णालयाला कायाकल्प राष्ट्रीय पुरस्कारानं सन्मानित करण्यात आलं. अमरावती जिल्हा सामान्य रुग्णालय, अहमदनगर जिल्ह्यातील श्रीरामपूर ग्रामीण रुग्णालय आणि पिंपरी चिंचवड येथील डीवाय पाटील वैद्यकीय महाविद्यालय या रुग्णालयांचाही यावेळी सन्मान करण्यात आला. नागपुरातील अजनी रेल्वे स्थानकाजवळ असलेल्या रेल्वे पुलाची तपासणी लवकरच करण्यात येणार असून पुलावरून वाहतूक कोंडी रोखण्यासाठी रस्ता दुभाजक लावण्यात येणार असल्याची माहिती नागपूर महानगरपालिका आयुक्त अभिजित बांगर यांनी दिली. नागपूर महानगरपालिका आणि अन्य शासकीय यंत्रणा यांच्यासोबत रस्त्यातील खड्डे दुरुस्तीबाबत समन्वय समितीची बैठक आज मनपा मुख्यालयात झाली, त्यावेळी ते बोलत होते. मतदानाची प्रक्रिया नेहमी प्रशिक्षणातून शिकायला मिळते. मागील वेळेचा अनुभव यावेळी उपयोगी पडेल असं नाही, त्यामुळे मशीनची हाताळणी प्रत्यक्ष प्रशिक्षण काळजीपूर्वक घेणं आवश्यक आहे. 21 ऑक्टोबर रोजी होणाऱ्या विधानसभा निवडणुकीत लोकसभा निवडणुकीच्या वेळी केलेल्या चुकांची पुनरावृत्ती होऊ नये असं आवाहन वर्ध्याचे जिल्हाधिकारी विवेक भीमनवार यांनी केलं. मतदानाचं दुसरं प्रशिक्षण आज पार पडलं, त्यावेळी ते बोलत होते. भारत आणि चीन दरम्यान तामिळनाडूच्या मामल्लापुरम मध्ये पार पडलेली दुसरी अनौपचारिक शिखर परिषद सकारात्मक पातळीवर संपल्याचं दोन्ही देशांनी म्हटलं आहे. या अनौपचारिक परिषदेत पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि चीनचे अध्यक्ष शी जिनपिंग दरम्यान अनेक मुद्द्यांवर थेट चर्चा झाली. दोन्ही देशांदरम्यान शिष्टमंडळ स्तरावरही चर्चा झाली. शिष्टमंडळ स्तरावरील चर्चेला सुरुवात करताना वुहानमध्ये पार पडलेल्या पहिल्या शिखर परिषदेनं एक नवी ऊर्जा दिली असून आजच्या या परिषदेनं दोन्ही देशांच्या सहकार्याच्या नव्या युगात प्रवेश होईल असं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे. शी जिनपिंग यांनी भारताकडून करण्यात आलेल्या आदरातिथ्यामुळे भारावून गेल्याचे मत व्यक्त केलं. सरकार जनतेसाठी सर्व प्रकारची माहिती सार्वजनिक करण्याचा प्रयत्न करत आहे, जेणेकरून नागरिकांना माहिती अधिकाराचा वापरच करावा लागणार नसल्याचं गृहमंत्री अमित शहा यांनी म्हटलंय. ते आज नवी दिल्लीत केंद्रीय माहिती आयोगाच्या 14व्या वार्षिक सभेत बोलत होते. सरकार नागरिकांना सर्व प्रकारची माहिती ऑनलाईन डॅशबोर्डच्या माध्यमातून पारदर्शीपणे पुरवत असल्याचं शहा म्हणाले. नागपूर शहरातील खड्डे दुरुस्ती संदर्भात समन्वय समितीच्या मागील बैठकीमध्ये 7 दिवसात शहरातील खड्डे बुजवण्याचे आदेश आयुक्त अभिजित बांगर यांनी दिले होते. दिलेल्या आदेशांची काय प्रगती आहे याचा आढावा घेण्यासाठी आज समन्वय समितीची दुसरी बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीमध्ये आढावा घेताना समाधानकारक स्थिती न दिसून आल्यानं आयुक्तांनी नाराजी व्यक्त करत कामात निष्काळजीपणा करणाऱ्या कंत्राटदारांवर आणि अधिकाऱ्यांवर कारवाई करण्याचे निर्देश सर्व विभागांना दिले. वाशिम जिल्ह्यातील रिसोडजवळ सूत गिरणी मार्गावर आज सकाळी 2 मोटरसायकलच्या अपघातात एकाचा मृत्यू झाला तर अन्य 2 जखमी झाले. जखमींना स्थानिक ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आल्यानंतर त्यांना अकोला इथं पुढील उपचारार्थ नेण्यात आलं आहे. जागतिक महिला मुष्टीयुद्ध अजिंक्यपद स्पर्धेत भारताच्या मेरी कोमला 3 स्थानावर समाधान मानावं लागलं. रशिया इथं सुरू असलेल्या या स्पर्धेत तुर्कीच्या बासेनाज कॉकी रोगलू हिनं मेरी कोमचा 1-4 अशा फरकानं पराभव करत अंतिम फेरीत प्रवेश केला. भारत आणि दक्षिण आफ्रिकेदरम्यानच्या दुसऱ्या क्रिकेट कसोटी सामन्यातील 3 दिवशीचा खेळ संपला तेव्हा दक्षिण आफ्रिकेच्या सर्व बाद 275 धावा झाल्या होत्या. भारतातर्फे उमेश यादव आणि रविचंद्रन अश्विननं 3 गडी बाद केले. मोहम्मद शमीनं 2 तर रवींद्र जडेजानं 1 गडी बाद केला. दक्षिण आफ्रिकेतर्फे ड्यू प्लेसिसनं 64, महाराजनं 72 धावांचं योगदान करून धावसंख्येला आकार दिला. सध्या दक्षिण आफ्रिकेचा संघ 326 धावांना मागे आहे. तत्पूर्वी खेळताना भारतानं कर्णधार विराट कोहलीच्या द्विशतकाच्या जोरावर 5 गडी बाद 601 धावांपर्यंत मजल मारत डाव घोषित केला होता. शेवटी पुन्हा काही ठळक बातम्या. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा आज प्रचार सभांचा झंझावात. बार्शी इथल्या प्रचारसभेत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांची विरोधकांवर टीका. विधानसभा निवडणुकीसाठीचा शिवसेना पक्षाचा वचननामा आज मुंबईत प्रसिद्ध करण्यात आला. आणि भारत आणि दक्षिण आफ्रिकेदरम्यान दुसऱ्या क्रिकेट कसोटी सामन्याच्या 3 दिवशी दक्षिण आफ्रिका सर्व बाद 275. याबरोबरच हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. नमस्कार.